नमस्कार, लर्न विथ सुशील घोटेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक शैक्षणिक साधन बनवणार आहोत, त्याद्वारे आपण वर्तुळ कंस, आंतरलिखित कोन, आंतरखंडित कोन, विशाल कंस, लघु कंस, आंतरलिखित कोनाचे प्रमेय, स्पर्शिका छेदिका प्रमेय ह्या सर्व संकल्पना स्पष्ट करणार आहोत. सर्वप्रथम आपण हे शैक्षणिक साहित्य कसे बनवले ते पाहू. यासाठी 6 mm चे 1.5 x 2 प्लायवूड घेतले, त्याला पांढरा रंग लावला, त्यावरती 12 cm त्रिज्येचे एक वर्तुळ काढले, वर्तुळ केंद्रावर 360 अंशाचे एक कोन मापक लावले व वर्तुळाच्या कडेवरती 180 अंश मापाचे कोन मापक लावले. आता आपण केंद्रीय कोन ही संकल्पना समजून घेऊ. ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. या ठिकाणी आपण बघू, हा वर्तुळ केंद्र आहे आणि या कोनाचा शिरोबिंदू या वर्तुळ केंद्रावरती आहे. या ठिकाणी आपण 90 अंशाचा कोन घेतलेला आहे. या केंद्रीय कोनाचं माप आणि या कंसाचं माप सारखं असते. या ठिकाणी आपण 90 अंश मापाचा लघु कंस घेतलेला आहे. याचा संलग्न विशाल कंस जर काढायचा असेल तर ते 360 अंशामधून वजा करावे लागेल, ते येते 270 अंश. हे आता आपण कृतीतून बघू. आता बघा, या ठिकाणी आपल्याला 270 अंश दिसत आहे. हा कोन या कंसामध्ये आंतरलिखित केलेला आहे आणि या कोनाने हा कंस आंतरखंडित केलेला आहे. आता आपण आंतरलिखित कोनाचे प्रमेय बघू. आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. या ठिकाणी बघा, ह्या कोनात या कंसाचं माप म्हणजे ह्या केंद्रीय कोनाचं माप, या ठिकाणी आपण 100 अंशाचा हा कोन घेतलेला आहे, म्हणजे या कंसाचं माप 100 झालेलं आहे. तर या कोनाचं माप या कंसाच्या मापाचं निम्मे यायला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे 50 अंशाचा कोन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. अशाच प्रकारे आपण विविध आंतरलिखित कोन घेऊन हे प्रमेय विद्यार्थ्यांना सिद्ध करून दाखवू शकतो. या शैक्षणिक साधनाद्वारे आपण स्पर्शिका छेदिका प्रमेयसुद्धा सिद्ध करून दाखवू शकतो. जर कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर असून एक भुजा वर्तुळाला स्पर्श करत असेल आणि दुसरी भुजा वर्तुळास 2 बिंदूत छेदत असेल तर त्या कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. या ठिकाणी बघा, हा जो कोन आहे या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावरती आहे, या कोनाची एक भुजा वर्तुळाला स्पर्श करत आहे आणि ही दुसरी भुजा वर्तुळाला 2 बिंदूत छेदत आहे. तर या कोनाचं माप याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते हे आपल्याला दाखवायचं आहे. या ठिकाणी आपण 120 मापाचा कोन घेतलेला आहे. हे बघा, या कंसाचं माप या ठिकाणी आपल्याला दिसत आहे 240 अंश, म्हणजे या कंसाचं माप 240 अंश आहे आणि या कोनाचं माप आहे 120 अंश. धन्यवाद.